खासदार संजय पाटलांची सीट धोक्यात. सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता, रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. लोकसभेच्या निवडणुका कधीही लागतील. यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी होणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे संजय पाटील सलग 2 वेळा निवडून आले आहेत. दोन्ही वेळात चांगल्या मतांनी ते निवडून आलेत. 2014 लोकसभा निवडणुकीपेक्षा 2019 निवडणुकीत त्यांना कमी मताधिक्य मिळालं होतं. शेतकरी संघटनेकडून उभे राहिलेल्या विशाल पाटील यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली होती. संजय पाटलांना त्यांनी विजयासाठी झगडायला लावलं. भाजपात संजय पाटलांना उमेदवारी मिळणार का, मिळाली तर ते निवडून येणार का, अशी सद्यस्थिती आहे. पहिल्या टर्ममध्ये खासदार संजय पाटील यांचा लोकसंपर्क चांगला होता. गत 5 वर्षात त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. संसदेतही त्यांना प्रभाव पाडता आलेला नाही. संसदेत त्यांनी किती वेळा तोंड उघडलं, मतदारसंघातले किती प्रश्न मांडले, हा अभ्यासाचा विषय आहे. त्यांनी दत्तक घेतलेल्या कुठल्याही गावात त्यांनी फारसं काम केलेलं नाही. यावेळी त्यांना उमेदवारी मिळाली तर ते निवडून येतील का, याची शाश्वती नाही. त्यांना पक्षातच खूप स्पर्धक आहेत. भाजपात त्यांचं अनेकांशी पटत नाही. जतमधून विलासराव जगताप विरोधात आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख विरोधात आहेत. भाजपाचे मंत्री सुरेश खाडे आणि त्यांच्यातही जास्त सख्य नाही. पृथ्वीराज देशमुख सुद्धा खासदारकीच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. पक्षातून आणि विरोधी पक्षातूनही यावेळी संजय पाटलांना विरोध होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं विशाल पाटलांनी जोरदार तयारी केली आहे. मतदारसंघात फिरून त्यांनी लोकसंपर्क वाढवला आहे. त्यांची उमेदवारी फायनल असल्याचं बोललं जाते. गतवेळी काँग्रेसकडून कुणीही लढायला तयार नव्हतं. डझनभर उमेदवारांच्या नावाची चर्चा झाली. अखेर काँग्रेसनं सांगली लोकसभा मतदारसंघात युतीत असणाऱ्या शेतकरी संघटनेसाठी हा मतदारसंघ सोडला. सांगलीची जागा त्यांना दिली. राजू शेट्टींनी अनेकांच्या नावाची चाचपणी केली आणि शेवटी काँग्रेसचाच उमेदवार दत्तक घेत विशाल पाटलांना उमेदवारी दिली. यावेळी काँग्रेसमधून विशाल पाटील वगळता फारसं कुणी इच्छुक असल्याचं स्पष्ट झालेलं नाही. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम काय करतायत? काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात जातात का? यावरही बरंच राजकारण अवलंबून आहे. विश्वजित कदम गेले तर समीकरणं बदलू शकतात. कदाचित भाजपा त्यांनाच सांगली लोकसभेच्या मैदानात उतरवू शकते. पण विश्वजित कदम भाजपात जाणार का, काँग्रेस सोडणार का, हे लवकरच स्पष्ट होईल. त्यामुळं सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीनं गतवेळी सांगली लोकसभा मतदारसंघात जोरदार लढत दिली होती. लाखाच्या वर मतं वंचितच्या उमेदवारानं मिळवली होती. यावेळी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे वंचितकडून लढण्यास इच्छुक असल्याचं बोललं जातंय. मधल्या काळात त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वंचित बहुजन जर महाविकास आघाडीत सामील झाली तर स्वतंत्र उमेदवारीची शक्यता राहणार नाही. मग पैलवान चंद्रहार पाटलांना अपक्ष लढावं लागेल. पण वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आली तर वंचितचाही उमेदवार इथं लढू शकतो. वंचितच्या उमेदवारीचा फायदा भाजपालाच होण्याची शक्यता आहे. सांगली लोकसभा निवडणुकीचं चित्र येणाऱ्या काळात लवकरच स्पष्ट होईल. कोण कुणाकडून लढणार, कुणाचा कोण उमेदवार असणार, ते येत्या काळात स्पष्ट होईल.